Sarva Kriya Niyantranaji Sarva Maharashtra Rajyavari Adhikari Vanubhanacha Kamkaja Astha Tasech Vidyapitacha Sarvaniya Sanmananiya Prashasan Mananiya Press Kamble Sir Ani Vidyapitacha Purush Sachiv Academic Advisor Ya Sarvancha Pramukh Upasthiti Madhe Vrukshala Jal Arpan Karun Ya Thikani Karyakramachi Suruvat Hot Ahe Sarvani Talyancha Gajanamadhe Aaj Udghatanala Apne Sahkarya Karayche Ahe वृक्षवल्ली आम्हाला सोयरी हा गीतवाचक होऊन आपला वन विभाग या ठिकाणी संपूर्ण राज्यभर या ठिकाणी काम करत आहे. त्या वन विभागाचे सन्माननीय सचिव माननीय विकास खरगे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षाला जल अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. उत्सुक आहोत ज्या व्याख्यानासाठी त्या व्याख्यानाचा आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहे. मी माननीय विकास खरगे साहेब सचिव वन विभाग महाराष्ट्र शासन यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भौगोलिक स्थानाला मार्गदर्शन करावे. 45 मिनिटं बोलणार आहे, त्याच्यामुळे जे उभे आहे त्यांना जर बसण्याची जर इच्छा असेल तर आपण मधल्या कॉरिडॉरमध्ये आपण बसू शकता. हां, आपण जर उभे राहून कम्फर्टेबल असाल काही प्रॉब्लेम नाही, पण काही विद्यार्थी बसलेले आहेत, सर्व जरा संख्या जास्त असल्यामुळं काही जणांना गैरसोय होत आहे. ओके, धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर नांदवडेकर, शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉक्टर मोरे, या सेंटरचे डायरेक्टर डॉक्टर कांबळे, माझे सहकारी वन विभागातील अधिकारी श्री नायकडे, श्री धुमाळ, श्री भोसले, या विद्यापीठातले काही प्राध्यापक, स्टाफ, कर्मचारी, या कार्यक्रमासाठी माझे माझ्यासोबत अभ्यास करणारे काही सहकारी मित्र पण आलेले आहेत. श्री रवींद्र खाडे, अमित साळुंके, हेमंत. मी इथं कोल्हापूरला इथल्या राजाराम कॉलेजमधल्या SISCला मी आम्ही सर्वजण एकत्र होतो, तर तिथं SISCला असताना आम्ही जेवायला खानावळीमध्ये जायचो. तर आमच्याबद्दलचं माया, प्रेम, ज्यांनी आम्हाला जेवणाची व्यवस्था केली आणि तिथं आम्ही एक वर्षभर अभ्यास केला, तिथल्या श्रीमती रेखा कुंभार देखील या ठिकाणी आलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी. विद्यार्थी मित्रांनो, मला खूप आनंद आहे की या ठिकाणी आज मला या सेंटरमध्ये येता आलं आणि आपल्यासोबत सुसंवाद साधण्याची संधी मला मिळते. सर्वप्रथम डॉक्टर कांबळे साहेबांनी जशी विनंती केली की या केंद्राचं औपचारिक उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी घोषित करतो. सुरुवातीलाच काही डिस्क्लेमर भाषण सुरू करण्यापूर्वी की आपल्या आयुष्यामध्ये प्रशासकीय सेवा किंवा IAS किंवा कोणतीही शासकीय सेवा म्हणजेच सर्वस्व, इतर हे जर सेवा नाही मिळाली तर काही जीवनामध्ये अर्थ नाही असं बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळं आज जी मी बोलणार आहे ते ज्यांची इच्छा प्रशासकीय सेवेमध्ये यायची आहे त्यांच्यासाठी आहे, पण याचा बिलकुल असा अर्थ नाही की इतर क्षेत्र कमी आहेत, दुय्यम आहेत. सगळेच क्षेत्र अतिशय चांगले असतात. हा पहिला डिस्क्लेमर. दुसरं, या व्याख्यानादरम्यान मी माझी काही उदाहरणं देणार आहे मी काम केल्याची, पण बिलकुल असा हेतू नाही की आत्मप्रौढी, माझी स्वतःची प्रसिद्धी, असा बिलकुल माझी उदाहरणं देताना माझा हेतू नाही आहे. फक्त मी जे काम केलं त्याचंच मी उदाहरण देऊ शकतो ज्यातून तुम्हाला काही प्रेरणा मिळावी, तुम्हाला काही शिकता यावं, हाच शुद्ध हेतू त्यामागं आहे. विथ दिस टू डिस्क्लेमर्स मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. पहिला डिस्क्लेमर जो होता
की करिअरमध्ये काय महत्त्वाचं, बऱ्याच जणांना करिअरमध्ये काय करायचं मोठी अडचण असते. मग आपण काही उदाहरणं पाहतो. आज माझं लेक्चर होतं, याच्यापूर्वी काही लोकांचे लेक्चर झाले असतील, आणखी काही पुढे होतील, तर तेवढंच क्षेत्र मर्यादित असतं असं बिलकुल नाही. आज करिअरमध्ये अनेक दालनं अशी उभी आहेत, त्याच्यामुळं कोणतं करिअर निवडावं, तर याच्यामध्ये आपली ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपला कल आहे, अशाच क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे. मग ही क्षेत्र शासकीय नोकरीची असतील, स्वतःचा व्यवसाय असेल, समाजसेवा असेल, खेळ असेल, कोणतंही क्षेत्र असेल, त्याच्यामुळं आपण आपल्याला जे आवडतं, आपला ज्याच्याकडं कल आहे, अशाच क्षेत्राकडं आपण गेलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की जे ज्या क्षेत्रामध्ये पालक असतात त्यांची मुलं जनरली त्याच क्षेत्राकडे जात असतात. डॉक्टरची मुलं डॉक्टर होतात, इंजिनियरची होतात, आय ए एसच्या मुलांनी आय ए एसकडेच गेलं पाहिजे, असं बिलकुल असलं नसलं पाहिजे. मी पुन्हा माझं उदाहरण देतो. मला दोन मुलं आहेत. मोठा मुलगा, त्याचं नाव व्यंकटेश, तो म्हटला की मला फुटबॉलमध्ये करिअर करायचं आहे. इंग्लंडला एक वर्ष गेला, एक वर्ष इंग्लंडमध्ये फुटबॉलच्या क्लबमध्ये खेळला, तो फुटबॉलमध्ये तो करिअर करतो. माझा दुसरा मुलगा मनीष, त्याला फिल्म मेकिंगमध्ये आवड आहे, तो फिल्म मेकिंगच्या क्षेत्रामध्ये सध्या शिकतो आहे. ही उदाहरणं यासाठी की आय ए एस म्हणजेच चांगलं, आय पी एस म्हणजेच चांगलं, इतर क्षेत्र गाऊन बिलकुल नाही. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे. आता बऱ्याच वेळेला असं प्रश्न उपस्थित होतो की ज्यांना ज्या क्षेत्रामध्ये द्यायचं आहे त्याच्यामध्ये आवड आहे पण कुवत नाही आहे. बऱ्याच वेळेला न्यूनगंड स्वतः काही आपण निर्माण करून घेतलेले असतात की मला स्पर्धा परीक्षेमध्ये ही परीक्षा द्यायची आहे, यू पी एस सी द्यायची आहे, एम पी एस सी द्यायची आहे, पण माझी कुवत आहे का नाही खात्री नसते. तर माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगू इच्छितो की कुवत ही नंतर असते. सुरुवातीला आपली आवड आहे का, आपली इच्छा आहे का, या आवडीला आणि इच्छेला जर आपण मेहनतीची जोड, अभ्यासाची जोड जर दिली, तर कुवत आपोआप नंतर निर्माण होत असते. त्याच्यामुळं आपण मनामध्ये न्यूनगंड असा बिलकुल ठेवू नका की माझ्याकडं कुवत ती नाही आहे, माझी कपॅसिटी नाही आहे, मला हे जमेल का नाही. एखाद्याला समजा उद्योजक व्हायचं असेल, टाटा बिर्ला अंबानीसारखं व्हायचं असेल, पण कुवत नाही आहे असं काही नाही. सुरुवातीला ही लोकंसुद्धा सामान्यच होती, त्यांनी मेहनत केली, अभ्यास केला, त्यातून ते पुढं गेलेले आहेत. त्याच्यामुळं मनामध्ये आवड असेल तर जिद्द, मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर ती कुवत आपल्यामध्ये ॲटोमॅटिक निर्माण होते, हा माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे. आता या ठिकाणी मी जे बोलणार आहे ते प्रशासकीय सेवेबद्दल बोलणार आहे, पण याचा अगेन म्हणजे आय वुड लाईक टू क्लॅरिफाय की सगळ्यांनी प्रशासकीय सेवेमध्येच आलं पाहिजे असं बिलकुल नाही, पण ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी मी जे काही माझ्या स्वतःच्या अनुभवावर ज्या बाबी सांगतील त्या उपयोगी ठरतील असं मला वाटतं. या प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी, शासकीय सेवेमध्ये येण्यासाठी यू पी एस सीची परीक्षा, ज्यांना आय ए एस, आय पी एस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे काही अधिकारी आमच्याकडे आहेत आता, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही सर्व्हिसेस आहेत, इन्कम टॅक्स, कस्टम्स, रेल्वेज, है ना, अशा काही सर्व्हिसेस आहेत, त्यासाठी यू पी एस सी परीक्षा द्यावी लागते. ज्यांना राज्याच्या प्रशासकीय सेवेमध्ये रुजू व्हायचं आहे त्यांच्यासाठी एम पी एस सी परीक्षा द्यावी लागते, म्हणजे उपजिल्हाधिकारी किंवा उपअधीक्षक पोलीस विभागामध्ये, सेल्स टॅक्स, अशा अनेक सर्व्हिसेस आहेत, त्यासाठी एम पी एस सी द्यावी लागते. आता ज्यांना शासकीय सेवेमध्ये यायचं आहे त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की यातल्या नेमक्या कुठल्या सर्व्हिसकडं मी गेलं पाहिजे. आय ए एसकडे गेलं पाहिजे, आय पी एसकडे गेलं पाहिजे, का एम पी एस सी दिली पाहिजे, का कुठल्या सेवेकडं मला गेलं पाहिजे, हे कळत नाही. तर या बाबतीमध्ये मला आमचे एस आय ए सी कोल्हापूरचे आमचे डायरेक्टर त्यावेळी होते, त्यांचं नाव घोलकर, तर घोलकर सरांचं मला एक वाक्य आठवतं. ते म्हणायचे, देर इज ऑलवेज स्पेस
ॲट दी टॉप लॅडर असं ते म्हणायचे. याचा अर्थ असा की आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत, ज्या क्षेत्राची आपल्याला आवड आहे, त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वर जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण त्या ठिकाणी देर इज ऑलवेज अ रूम स्पेस, देर इज ऑलवेज रूम ॲट दी टॉप लॅडर. जिथं आपण वर जाल त्या ठिकाणी खूप कमी लोक प्रयत्न करत असतात. जसजसं जसजसं पायरी खालची असेल त्या ठिकाणी स्पर्धा खूप असते, तिथं भाऊगर्दी असते. हां, भाऊगर्दी शब्द आपण ऐकला असेल. त्याच्यामुळं आपल्याला जे क्षेत्र निवडायचं आहे त्या क्षेत्रामध्ये टॉप लॅडरला जायची मनीषा इच्छा आपण मनामध्ये धरली पाहिजे. त्याच्यामुळं कुठल्या सर्व्हिसमध्ये जावं आपली आवड पाहिली पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये त्या सर्व्हिसमध्ये उच्चतम ठिकाणी जाण्याची आपल्याला इच्छा असण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कारण जसजसं आपण वर जाऊ लॅडरवर, त्या शिडीवर, तसतसं आपले अधिकार, आपलं विचार करण्याचं स्वातंत्र्य, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हे वाढत जातं. जितके आपण खाली असू तेवढे आपल्या वर असणार आणि आपल्या बऱ्याचशा इच्छा मग त्या पूर्ण करता येतीलच असं नाही. म्हणून जिथं आहोत त्या ठिकाणी जास्तीत जास्त वर जायचं, याच्यासाठी की मला विचाराचं स्वातंत्र्य लाभेल, निर्णयाचं स्वातंत्र्य राहील, अधिकार वाढतील, म्हणून मला जास्तीत जास्त वरच्या ठिकाणी गेलं पाहिजे अशा रीतीनं विचार करण्याची आवश्यकता आहे. आज मी माझ्या व्याख्यानामध्ये दोन भाग केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने मी बोलणार आहे. पहिला भाग जो आहे तो जनरल जे असतं ना, काही शंका असतात की अभ्यास कसा करावा, ऑप्शनल विषय कसे निवडावेत, किती तास अभ्यास करावा, 4 तास करावा का 16 तास करावा का 18 तास करावा, पहाटे उठावं का रात्री जागावं. काही जणांच्या मनात कसा अभ्यास, म्हणजे रात्री जागल्यानंतर चांगला होतो का पहाटे उठल्यानंतर, नोट्स कुणाच्या मिळतील का मला, मराठी माध्यम का इंग्लिश माध्यम, इंग्रजी माध्यम, कोणता क्लास लावावा, अभ्यासाला कधीपासून सुरुवात केली पाहिजे, माझा मुलगा 5वीला आहे, काही जण येतात 5वीपासून करू का सुरुवात का, काही जण येतात मी आत्तापर्यंत काहीच केलं नाही, माझं आता ग्रॅज्युएशन झालं, आता अभ्यास केला तर मला जमेल का. ठीक आहे, अभ्यासाची पद्धत कशी असावी, म्हणजे एक विषय एक महिनाभर करू का रोजच 4-4 विषय करू, म्हणजे अशा शंका बऱ्याचशा असतात. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की असा काही पॅटर्न नाही आहे आणि एकानं स्वीकारलेला पॅटर्न हा आपल्याला लागू होईल असं पण काही नाही. त्याच्यामुळं आपला स्वतःचा पॅटर्न, हे जे प्रश्न जे सांगितले ना, याच्यासाठी आपला स्वतःचा पॅटर्न जो आहे तो आपण आपल्याला सूट होईल असा आपण स्वतः निर्माण केला पाहिजे. तर मी जे सांगणार आहे की काही प्रिन्सिपल, कॉमन प्रिन्सिपल जे आहेत अभ्यासाचे, है ना, ते मी आपल्याला सांगणार आहे पहिल्या भागामध्ये. आणि दुसऱ्या भागामध्ये की जो महत्त्वाचा आहे आणि आजचा विषयसुद्धा जो आहे स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवेतील संधी, हा दुसरा जो भाग आहे याच्याबद्दल फारसं बोलणं जात नाही की प्रशासनात आपण गेल्यानंतर आपल्याला काय काय काम करण्याची संधी असते, आपण काय करू शकतो, काय ताकद आहे, समाजावर काय प्रभाव आपण टाकू शकतो यासंबंधी फारशी माहिती नसते. ती माहिती आपल्याला करून द्यायची आहे जेणेकरून आपल्याला प्रेरणा मिळेल. अरे असं असतं का, हे मला माहीतच नव्हतं. तर त्या काही गोष्टी मी आपल्याला माझ्या स्वतःच्या उदाहरणावरनं मी आपल्याला सांगणार आहे की किती संधी मिळत असते. तर या दोन भागामध्ये स्पर्धा परीक्षेची काही कॉमन तत्त्व आणि प्रशासकीय सेवेतील संधी या विषयावर मी बोलणार आहे. पहिला भाग जो आहे की काही प्रिन्सिपल्स, काही तत्त्व, या डिटेलमध्ये मी जाणार नाही अभ्यास कसा करावा, हे जे मी प्रश्न सांगितले तो स्वतःचा पॅटर्न स्वतः तयार आपण करायचा आहे, पण काही तत्त्व सगळ्यांना कॉमन आहे ते मी सांगणार आहे. पहिलं जे आहे हे आपण अभ्यास कसा करावा, तर आपण हायस्कूलमध्ये ज्या पद्धतीनं अभ्यास करतो त्या पद्धतीनं निर्मळ मनानं मनापासून अभ्यास करावा. हे खूप साधं सोपं मी सांगतो आपल्याला, मनापासून अभ्यास करावा. आता हे सांगायला सोपं आहे का करायला अवघड आहे. तर आपण येस मला हे आवडीनं अभ्यासायचं आहे, मी जे विषय निवडलेले आहेत ते विषय मला समजवून घ्यायचे,
त्यामध्ये आपण इन्वॉल्व होऊन आवडीनं अभ्यास करणं हे आवश्यक याच्यामध्ये आहे. मेहनत आणि कठोर परिश्रमाला पर्यायच नाही आहे. आपलं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण किंवा विद्यापीठातलं शिक्षण हे आणि स्पर्धा परीक्षेचं ॲप्रोच याच्यामध्ये खूप फरक आहे. याच्यामध्ये आपल्याला या पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन अनेक विषयांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम, मेहनत ही घ्यावीच लागेल. पुस्तकं दर्जेदार वापरावे लागतील. या स्पर्धा परीक्षेसाठी जसं महाविद्यालयामध्ये आपल्याला कोणत्या विषयासाठी कोणती पुस्तकं वापरायची अशी माझ्या मते दिलेली असतात, लिस्ट दिलेली असते. UPSC किंवा MPSC अशी बिलकुल लिस्ट दिली नाही. त्याच्यामुळे पुस्तकं कोणती वाचावीत मी जे विषय निवडणार आहे, तर दर्जेदार पुस्तकं आपण वाचली पाहिजे. आता दर्जेदार पुस्तकं म्हणजे काय, तर थंबरूल असा आहे की जे यशस्वी विद्यार्थी आहेत ते मुलाखतीनं सांगतात की मी या विषयासाठी हे पुस्तक वापरलं, आहे ना, DD बसू वापरला इंडियन कॉन्स्टिट्यूशनसाठी, किंवा RS शर्मा वापरला हिस्ट्रीसाठी, आहे ना, रोमिला थापर हिस्ट्री अँशियंट हिस्ट्रीसाठी. जे काही स्टँडर्ड पुस्तकं आपली जी मुलाखतीतून सांगितलेली असतात ती दर्जेदार पुस्तकं आपण वापरली पाहिजे. आणि या पुस्तकांचा अभ्यास हा सर्व केला पाहिजे. सर्व याचा अर्थ आपण असं परीक्षेमध्ये काही गोष्टी ऑप्शनला टाकतो ना, अरे नको हे 4 टॉपिक नको करायला, कारण हे मागच्या 2 वर्षामध्ये प्रश्न विचारलेत पुढील वर्षी येणार नाही. तर असं न करता सर्व विषय समजावून घेण्यासाठी ही दर्जेदार पुस्तकं आपण मुळापासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण ही पुस्तकं वाचली पाहिजेत. नोट्सच्या बाबतीमध्ये आपण स्वतःच्या नोट्स आपल्याला समजतील उमजतील एवढ्या छोट्या वाक्यामध्ये आपण तयार केली पाहिजे. काही जणांचं पाहिलं नोट्स काढायच्या म्हणजे सगळं पुन्हा सगळं पुस्तकच उतरून काढायचं, असं नाही. अगदी जेवढं शॉर्ट काढता येईल तेवढं शॉर्ट की जे वाचल्यानंतर आपल्याला कळेल या पद्धतीनं स्वतःच्या नोट्स आपण या परीक्षेसाठी काढल्या पाहिजेत. या परीक्षेसाठी इंटिग्रेटेड ॲप्रोच हा फार महत्त्वाचा आहे. त्याचा अर्थ काय, या परीक्षेचे 3 टप्पे असतात, प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यू. बऱ्याच जणांचं असं असतं की प्रिलिमची परीक्षा असताना फक्त प्रिलिम ओरिएंटेड पुस्तकं बाजारातली घ्यायची, ती वाचायची, चुकून प्रिलिममध्ये पास झालो की मग मेनला काय काय सिलेबस आहे मग पुस्तकं शोधायची आणि मग त्यावेळी मेनचा अभ्यास सुरू करायचा. आणि मेन पास झाल्यानंतर इंटरव्ह्यू कॉल आला तर इंटरव्ह्यूची तयारी करायची. असा ॲप्रोच आयसोलेटेड वेनी करून चालणार नाही. सुरुवातीपासूनच या 3 टप्पे जे आहेत, प्रिलिम, मेन, इंटरव्ह्यू, या 3 टप्प्याचा अभ्यास सुरुवातीपासून आपल्याला करावा लागेल. म्हणजे एखादा टॉपिक आपण वाचत आहोत तर हा टॉपिक वाचताना या टॉपिकमधील प्रिलिम ओरिएंटेड ऑब्जेक्टिव्ह काय प्रश्न येऊ शकतो त्याची नोंद आपण नोट्समध्ये केली पाहिजे. या टॉपिकवर मेन्समध्ये काय डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न विचारला जाऊ शकतो, अमुक विचारला जाऊ शकतो, या अनुषंगानं इंटरव्ह्यूमध्ये काय प्रश्न येऊ शकेल असा येऊ शकेल. तर अशा पद्धतीने आपण सायमल्टेनियसली इन अ इंटिग्रेटेड ॲप्रोच वे आपल्याला या परीक्षेचा अभ्यास सुरुवातीपासून करण्याची गरज आहे. वाचन चौफेर असलं पाहिजे. केवळ परीक्षेपुरतं एवढं मर्यादित न ठेवता आपल्याला पुढं इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि त्याहीपेक्षा आपली निवड झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष काम करायचं आहे. त्या अनुषंगानं आपण वाचन हे वाढवलं पाहिजे, मर्यादित ठेवून चालणार नाही. आपण महाविद्यालयात शिकत असताना आपण अनेक क्षेत्रामध्ये जे आपले कार्यक्रम जे असतात त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. बऱ्याच जणांना असं वाटतं की नको वेळ जाईल, गॅदरिंगमध्ये मी भाग घ्यायचा का नाही घ्यायचा, स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा का नाही घ्यायचा, विद्यापीठामध्ये अनेक असे क्लब असतात त्याच्यामध्ये आपण भाग घ्यायचा का नाही, अनेक जणांच्या मनामध्ये सहल चाललेली आहे, एक्सकर्शन आहे, किंवा NSS NCC असे माध्यम असतात. तर माझा सल्ला राहील की आपण या सर्व जिथं आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. त्यासाठी वेळेचं नियोजन करावं लागेल, अभ्यासासाठी वेळ, इतर याच्यासाठी वेळ हे आपल्याला करावं लागेल. कारण या परीक्षेसाठी विशेषतः मुलाखतीमध्ये या गोष्टी उपयोगी ठरतात आणि नंतर प्रत्यक्ष आपण काम ज्यावेळी सेवेमध्ये करतो आल्यानंतर त्यासाठी या सगळ्या अगोदरच्या बाबी ज्या आहेत
या तुम्हाला उपयोगी ठरतील. कशा ठरतील? तर आपल्यामध्ये नेतृत्वाचे गुण निर्माण होणं, सांघिक भावना निर्माण होणं, एकमेकाला मदत करणं, एखादा प्रश्न समजावून घेणं, या साऱ्या गोष्टी ज्या आहेत या अचानक ओव्हरनाईट एका रात्रीमध्ये नाही आपल्यामध्ये निर्माण होणार ना. या आपण जसं जसं काम करत असतो त्यातून त्या आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनत असतात, ते संस्कार आपल्यावर होत असतात. म्हणून आपण जितक्या ॲक्टिव्हिटी कॉलेजमध्ये असतील किंवा कॉलेजच्या बाहेर आपण जिथं राहता त्या गावामध्ये काही ॲक्टिव्हिटी असतील, तर अशा जेवढ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सहभागी घेता येईल त्यातून आपण अधिक शिकाल आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व विकास निर्माण करण्यामध्ये त्याची आपल्याला मदत होईल. उत्तरं लिहिण्याची सराव आपण केला पाहिजे. म्हणजे मला आठवत आहे की आम्ही ज्यावेळी इथं कोल्हापूरच्या SIC मध्ये होतो त्यावेळी विद्यापीठाचे काही प्राध्यापक आम्हाला तिथं शिकवायला यायचे. म्हणजे राज्यशास्त्र विभागाचे डॉक्टर चौसाळकर यायचे, नंतर इथले HOD डॉक्टर कावळेकर यायचे, हिस्ट्रीचे डॉक्टर भोसले यायचे, है ना, राज्यशास्त्र विभागाच्या डॉक्टर रासम मॅडम यायच्या, है ना, असे लोक आम्हाला इथं शिकवायला यायचे इथं कोल्हापूरला. तर याच्यामध्ये यांच्याकडून उत्तरं लिहून तपासून घेणं, त्यांच्यावर चर्चा करणं, हे करण्याची आवश्यकता आहे. आता आणखी एक मी गंमत सांगतो. बऱ्याच जणांना असं वाटतं बरं का की मी या परीक्षेला, मी IAS परीक्षेला बसणार आहे. म्हणजे आपण काही प्राध्यापकांना भेटायला जातो मार्गदर्शनासाठी आणि त्यांना म्हणतो मी IAS परीक्षेला बसणार आहे, मी IPSला बसणार आहे वगैरे, मला तुम्ही मार्गदर्शन करा. आता मनामध्ये काय अपेक्षा असते की मी या परीक्षेला बसणार आहे, IASला बसणार आहे, याला बसणार आहे, त्याला लगेच ते मार्गदर्शन करतील. बिलकुल होत नाही असं. बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा ग्रह असतो की मी या परीक्षेला बसतोय म्हणजे मला लगेच दो चार पावलं पुढं टाकून मदत करतील, असं होणारच नाही. हां, आणि मला देखील हा अनुभव आला बरं का, सुरुवातीला कुणीही मार्गदर्शन करत नाही आणि करणार पण नाही. पण ज्यावेळी त्या समोरच्या माणसाला लक्षात येतं की अरे हा विद्यार्थी खरंच तळमळीनं काम करत आहे, याला खरंच हे काम करण्याची इच्छा आहे, याच्यामध्ये स्पार्क दिसतोय, तर हेच प्राध्यापक आपल्याला त्यांच्याकडचा बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आपल्याला मार्गदर्शन करतात. हे असं मराठीमध्ये म्हणतात ना की गुरुची विद्या ही गुरुच्या पोटात जाऊन शिकायला लागते. आरामात कुणी आपल्याला मार्गदर्शन नाही करणार, आपली सिन्सिअरिटी रिफ्लेक्ट झाली पाहिजे, ते झालं तरच ते मार्गदर्शन करतील. तर म्हणून आपण अगोदर काही बेस आपण तयार केला पाहिजे, है ना, आपली त्यातली तळमळ दिसली पाहिजे, मग आपल्याला मार्गदर्शनाचे हात आपोआप पुढे येतील, मदत करतील, हे एक आपण लक्षात याच्यामध्ये ठेवलं पाहिजे. आपले जे काही प्रयत्न असतील त्याच्यामध्ये सातत्य आपण ठेवलं पाहिजे की हीच परीक्षा अशी आहे की याच्यामध्ये अटेम्प्ट 4 अटेम्प्ट 5 अटेम्प्ट मर्यादा आहे प्रत्येक ठिकाणी. MPSCला काही मर्यादा आहे, UPSCला काही अटेम्प्टची मर्यादा दिलेली आहे. तर याच्यामध्ये अनुभव असा आहे की पहिला अटेम्प्ट दुसरा अटेम्प्ट आपण यशस्वी नाही झालो तर बरेच लोक नाउमेद होतात, आपल्याला काही जमणार नाही असं म्हणतात आणि सोडून देतात. असं होतं कामा नये. आपलं पेशन्स फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये मी माझं उदाहरण देतो की मी तिसऱ्या अटेम्प्टमध्ये मी IAS झालो. पहिल्या अटेम्प्टमध्ये मी प्रिलिम पास झालो, मेन्स परीक्षा दिली, पण 8 मार्क मला इंटरव्ह्यू कॉल यायला कमी पडले, इंटरव्ह्यू कॉल नाही आला. परत दुसऱ्या अटेम्प्टला बसलो आणि दुसरा अटेम्प्ट म्हणजे असं असतं बरं का की मागच्या अटेम्प्टला मी प्रिलिम पास झालो त्यामुळे ते डायरेक्ट मी मेन्सला, असं नसतं, ते पुन्हा प्रिलिम बसलो आणि इंटरव्ह्यूपर्यंत गेलेलेसुद्धा काही जणं प्रिलिमला नापास झालेले आहे ना पुढच्या अटेम्प्टला. म्हणजे अशी गॅरंटी नाही की तुम्ही मागच्या अटेम्प्टला मेन्सपर्यंत गेलेले आहात इंटरव्ह्यू. म्हणजे प्रत्येक वेळी तेवढीच मेहनत तुम्हाला, तेवढीच सतर्कता ठेवायला लागते. तर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी प्रिलिम दिलं, मेन्स परीक्षा पास झालो, इंटरव्ह्यूला पण गेलो आणि मी पास पण झालो, पण माझा रँक 464 आला आणि मला इंडियन PNT अकाउंट फायनान्स ग्रुप ए सर्व्हिस मला मिळाली. आणि त्यावेळी अशी व्यवस्था होती की एक वर्ष तुम्ही जॉईन न होता क्लेम ठेवायचा आणि पुन्हा आणखी एक अटेम्प्ट देऊ शकता. तर मी पुन्हा तिसरा अटेम्प्ट दिला आणि तिसरा अटेम्प्ट म्हणजे पुन्हा प्रिलिम पुन्हा पास व्हायचं, पुन्हा मेन्स परीक्षा पास व्हायचं, इंटरव्ह्यू द्यायचा. आणि तिसरा अटेम्प्टला माझा ऑल ओव्हर इंडियात 34वा नंबर आला आणि मला IAS मिळाला.
आणि महाराष्ट्रामध्ये मी पहिला असल्यामुळं मला IAS विथ महाराष्ट्र काडर मिळालं. हे मला म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये काडर सिस्टीम असते, हां, तुमचा रँक आणि हे याच्यानुसार म्हणजे जनरली 1/3 to 2/3 अशा जागा असतात. या राज्यातल्या लोकांना इन्सायडर म्हणून 1/3 लोकं घेतात. 9 आता आमच्यावेळी 9 जागा होत्या, तर 3 लोकं महाराष्ट्रातले डोमेसिल असणारे, तर जे पहिले 3 जे आहेत ते महाराष्ट्रात आले. आणि मी जर पहिल्या 3 जर नसतो तर मला 2/3 दुसऱ्या राज्यामध्ये जायला लागत असतं आणि रोस्टर सिस्टीम असायची, मग ते कुठल्याही राज्यामध्ये. त्याच्यामुळं ऑल इंडिया सर्व्हिसचे लोकं तुम्हाला दिसत असतील, IAS IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये इतर राज्यातले अधिकारी इथं असतात, कारण ही ऑल इंडिया सर्व्हिस आहे, है ना. देशामध्ये कुठेही काम करण्याची तयारी, देशाला म्हणजे आपले सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी आहे की सिव्हिल सर्व्हिस ऑल इंडिया सर्व्हिस अशी असली पाहिजे. ह्या भारतीय घटनेनुसार ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेस निर्माण झालेल्या आहेत. देशाचं राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी कोणीही कुठल्या राज्यामध्ये जाऊन काम केलं पाहिजे. तर मला हे महाराष्ट्र काडर सुदैवाने मला मिळालेलं आहे. आता अपयश आल्यानंतर, अपयश याचा अर्थ काय, पहिल्या अटेम्पमध्ये मी नाही झालो, दुसऱ्या अटेम्पमध्ये नाही झालो, काही जणं सोडून जातात. पण सोडून जाण्याची कारणंसुद्धा फार गमतीशीर आहे. एक वर्ग असा आहे, असा विचार करतो की अरे मी पहिले 2 अटेम्प्ट दिले परंतु माझी निवड नाही झाली, याचा अर्थ मीच काहीतरी कमी पडतो, माझीच लायकी नाही आहे. IAS व्हायचं असेल किंवा अमुक व्हायचं असेल तर त्याच्या घरची परिस्थिती किती चांगली पाहिजे, किंवा आईवडील कसे पाहिजेत, सुटाबुटातले पाहिजेत, इंग्लिश बोलणारे पाहिजेत, वातावरण घरचं पाहिजे, है ना, नाश्त्याच्या वळी इंटरनॅशनल गोष्टीवर डिस्कशन डायनिंग टेबलवर झाल्या पाहिजेत, असं फॅमिली बॅकग्राऊंड पाहिजे, इंग्रजी माध्यम मी काही मराठी माध्यमामध्ये शिकलो किंवा ग्रामीण भागातला मी आहे, मला काही जमणार नाही, माझ्या हातचं ते नाहीच आहे, हाताला लागणारच नाही, असं स्वतःमध्ये न्यूनगंड निर्माण करणं आणि नाद सोडून देणं असा एक वर्ग असतो. खरं तर हे चुकीचं आहे. माझं उदाहरण, माझे वडील शिक्षक होते, घरी आमच्या अभ्यासाला जागा नव्हती म्हणून मंदिरामध्ये जाऊन आम्ही अभ्यास केला. माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं मी, बँक ऑफ इंडियाचं कर्ज घेऊन शिक्षण घेतलं. त्याच्यामुळं अमुक एक असेल तरच आम्ही IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो असं बिलकुल नाही आहे. आपली इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे. त्याच्यामुळं आपल्या कुणाच्या मनामध्ये हे जर असेल, असे काही न्यूनगंड, विचित्र न्यूनगंड काढून टाक. तुमची इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे. मला करायचं आहे, आपण करू शकतो, हा एक ॲप्रोच झाला. दुसरा ॲप्रोच असा असतो अपयश आल्यानंतर, अरे माझी निवड नाही झाली म्हणजे इथं काहीतरी गडबड आहे. शिपायाच्या नोकरीला 2-2 लाख द्यायला लागतात, IAS IPS व्हायला किती द्यायला लागत असतील, किती वशीला लावायला लागत असेल, अशा काहीतरी कल्पना. सिस्टीमला दोष देणं, आपल्या अपयशाचं खापर सिस्टीमवर फोडणं, हेही चुकीचं आहे. असं जर काही असतं तर आम्ही शिक्षकाची मुलं आम्ही IAS झालोच नसतो. मी आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो की UPSC आणि या स्पर्धा परीक्षा या गुणवत्तेच्या आधारे या होत असतात, यासाठी स्वतःची मेहनत, स्वतःचे त्या परीक्षेतले मार्क यावरच ही होत असते. तर हे जे दोन्ही अप्रोच जे आहेत हे चुकीचे आहेत, म्हणजे स्वतःला कमी लेखणं, न्यूनगंड निर्माण करणं आणि दुसरं सिस्टीमला दोष देणं. याच्या ऐवजी तिसरा अप्रोच फार महत्त्वाचा आहे की जो मी स्वतः त्यावेळी पाळला, की मलासुद्धा 2 IAS 2 अटेम्पमध्ये IAS मी नाही झालो, बाकीचे मिळालं मला दुसरी सर्व्हिस दुसऱ्या अटेम्पमध्ये. पण प्रत्येक अटेम्पच्या वेळी हा विचार आपण केला पाहिजे, अरे ज्या अर्थी मी IAS किंवा जे आपल्याला पाहिजे त्या सर्व्हिसमध्ये निवड होऊ शकली नाही, त्याचा अर्थ मी कुठेतरी अभ्यासामध्ये कमी पडलो असेल, माझा अप्रोच कदाचित चुकीचा असेल, मला जास्त मेहनत करण्याची गरज आहे, मला दुसरी 4 पुस्तकं वाचण्याची गरज आहे, सराव माझा कमी पडला असेल, ते आपण तिसऱ्या अटेम्प्टला करूया. हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण या परीक्षेच्या तयारीसाठी सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. साधारण या ज्या गोष्टी आहेत हे मी जनरल प्रिन्सिपल आपल्याला सांगितलेले आहेत, हे तत्त्व ठेवून आपण परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे. इंटरव्ह्यूच्या वेळीसुद्धा इंटरव्ह्यू देखील फार महत्त्वाचा आहे. म्हणजे 2000 मार्काची लेखी परीक्षा, म्हणजे प्रिलिम परीक्षा ही चालणी परीक्षा असते, स्क्रीनिंग टेस्ट असते, त्याचे मार्क धरत नाहीत, पण मेन परीक्षेचे मार्क धरले जातात आणि इंटरव्ह्यूचेसुद्धा
300 मार्क त्यावेळी असे असायचे, यावेळी आता मला वाटतं 275 केलेले आहेत. इंटरव्ह्यू देखील फार महत्त्वाचा आहे आणि ही इंटरव्ह्यूची तयारी, म्हणजे असं म्हटलं जातं की इंटरव्ह्यू प्रिपरेशन इज नॉट अ प्रिपरेशन ऑफ फ्यू डेज ऑर फ्यू मंथ्स, इट इज अ प्रिपरेशन ऑफ इयर्स. म्हणजे आपण आपल्या शालेय जीवनापासून, महाविद्यालयीन जीवनापासून, विद्यापीठाच्या जीवनापासून आपण जे आत्तापर्यंत जे जे करत आलेलो आहे, म्हणून मी मगाशी सांगितलं की अनेक उपक्रमामध्ये सहभाग घ्या, ते गुण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये निर्माण होत असतात. आणि हे सगळे त्या इंटरव्ह्यूच्या 25 मिनिटामध्ये 20 मिनिटामध्ये ते पॅनल पाहत असतं. त्याच्यामुळं आपण प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपण निर्माण केला पाहिजे, आपलं स्वतःचं मत निर्माण करण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. अनेक घटना होत असतात, त्या घटनेकडे या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. तर ही सवय आपण लावून घेतली की त्याचा फायदा आपल्याला इंटरव्ह्यूला होत असतो. तर इंटरव्ह्यू कशी तयारी करायची वगैरे त्याबद्दल डिटेल मी सांगणार नाही, पण हे जनरल प्रिन्सिपल मी आपल्याला सांगतो, या सवयी आपण लावून घेण्याची आवश्यकता आहे. तर या जनरल प्रिन्सिपलचा आपल्याला निश्चितपणे फायदा होईल असं मला वाटतं. आम्ही पहिला भाग पूर्ण केला, स्पर्धा परीक्षा. आता मी दुसऱ्या भागाकडे येणार आहे, प्रशासकीय सेवेतील संधी, की जे सेवेमध्ये येतील त्यांना संधी काय मिळू शकेल, काय असू शकेल. माझ्या दृष्टिकोनातून हा पार्ट फार महत्त्वाचा आहे, विच विल मोटिवेट एव्हरीबडी, की खूप ताकद आहे याच्यामध्ये, खूप काम करण्याची संधी आहे. मला जर कोणी विचारलं की मला समाजसेवा करायची आहे, मी काय करू, मी सांगेन शासकीय नोकरीमध्ये सामील व्हा. आता अर्थात अगेन डिस्क्लेमर, याचा अर्थ इतर क्षेत्रामध्ये समाजसेवा करता येत नाही असं बिलकुल नाही, पण समाजसेवा करण्याची संधी अधिकारासहित लोकांच्यापर्यंत कुठंही जायची आणि त्यांच्यामध्ये मिसळून काम करण्याची संधी ही प्रशासकीय सेवेमध्ये जेवढी मिळते तेवढी कुठं आपल्याला मिळणार नाही. म्हणून आपण प्रशासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे, त्यांची इच्छा आहे असं मला वाटतं. मी यवतमाळ जिल्ह्याला जिल्हाधिकारी 3 वर्ष म्हणून काम केलं. यवतमाळ जिल्हा कुणी गेलं आहे का यवतमाळ जिल्ह्याला, हात वर करा ज्यांनी यवतमाळ जिल्ह्याला भेट दिलेली आहे. महाराष्ट्रात आहे ना हा जिल्हा, विदर्भामधला हा जिल्हा आहे, मोठा जिल्हा आहे. कुणी दिलेलं आहे ना, कुणी भेट दिली नाही हा. अच्छा, आपण मॅडम दिलेला आता. अच्छा, तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत, मोठा जिल्हा आहे, हा आदिवासी जिल्हा आहे. हा इथं काही वदी साईडला तिकडे काही कोल माइन्स देखील आहेत, उद्योगधंदे खूप कमी आहेत. रेमंडची एक फॅक्टरी जोडली तर काहीच नाही आहे. रेल्वे त्या ठिकाणी त्यावेळी नव्हती, आता काम सुरू झालेलं आहे. जंगल खूप आहे, वनविभागाचे अधिकारी त्या ठिकाणी काम करत असतात. आदिवासींची संख्या त्या ठिकाणी जास्त आहे. असा हा मोठा जिल्हा जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या जास्त होतात, है ना. आपण वाचलं असेल याच्याबद्दल, शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रामध्ये ज्या होतात सगळ्यात जास्त यवतमाळ त्या ठिकाणी होतात. असा हा जिल्हा, या ठिकाणी 3 वर्ष मी जिल्हाधिकारी म्हणून काम केलं. तर त्यावेळी साक्षरता अभियानामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. आता हा विषय पहा, साक्षरता अभियान कसा विषय आहे. साक्षरता अभियान म्हणजे काय, की प्रौढ लोकांना शिकवायचं आणि त्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायचे. हे फार अवघड काम आहे हो. लहान मुलांना शिकवणं सोपं आहे एका दृष्टिकोनातून, हां, शाळेला जातात, पुढे पुढे वाढत जातात, त्यांचं ते वय असतं. पण प्रौढ झालेले ज्यांनी काही शिकले नाही, त्यांचे सगळे विचार पक्के बनलेले असतात, त्यांना शाळेला या आणि शिका, त्यांना समजावून सांगणं फार अवघड आहे. तर आम्ही आणि हे प्रौढ साक्षरतेचे जे क्लासेस आहेत हे सगळे रात्री चालतात ना, कारण दिवसभर ही मंडळी काम करत असतात, शेतामध्ये जातात, कामावर जातात, थकून भागून येतात. आणि या लोकांची इच्छा अजिबात नसते शिकायची, हां, हे लक्षात घ्या. असं काही नाही त्यांची शिकायची इच्छा नाही, आम्ही गेलो आणि शिकलो, बिलकुल नाही. व्हेरी रिलक्टंट. अशा लोकांना तयार करायचं आणि त्यांना शिकवायचं. मग शिकवण्यासाठी गावागावामध्ये असे क्लासेस आपण काढलेले असतात. तर आम्ही रात्री गावामध्ये जायचो आणि क्लासच्या ठिकाणी एक चित्रपट देखील आहे, पहा, मराठी एक चित्रपट त्याच्यावर आहे. हां, आहे निशाणी डावांग, असं आहे.
तर ते आम्ही जायचो, मी स्वतः जायचो बऱ्याच ठिकाणी. हां, तर मला सुरुवातीला वाटायचं अरे जिल्हाधिकारी येतात म्हणजे सगळे गावामधले सगळे लोक येतील क्लासमध्ये, क्लासला आठ. आता इथं जसं भरलेलं आहे ना तसं तिथं क्लासमध्ये सगळे येतील, अशिक्षित महिला आणि पुरुष येतील, काही नाही त्या ठिकाणी कोणी नसायचं. अरे बापरे, कोणीच नाही. आता काय, कसा जिल्हा आपला साक्षर करायचा? मग मी त्या तिथल्या गावच्या सरपंच आणि ग्रामसेवक वगैरे यांना घेऊन, चला कोण कोण यादी दाखवा, कोण कोण निरीक्षक हे आहेत का, चला घरी जाऊया त्यांच्या. मग घरी जायचो, रात्रीचे 8-8:30 वाजलेले असे. ग्रामीण भागामध्ये लवकर झोपतात लोक, जेवण बिवण झालं की 8-8:30 नंतर अंधार, सगळं गुडूप पसतं. तर ते आम्ही दार वाजवायचो, खटखट खटखट. मग ते कुणीतरी असं दार उघडायचे, ते काय नाही असं ते. मग ते दुसरा सांगा, हे कलेक्टर साहेब. मग नाही ते तुम्हाला क्लासला बोलवायला जात, हो आता झोपायची वेळ झाली, आता कुठे काय करायचं असं. तर अशा अडचणी यायच्या. मग अशा लोकांना क्लासमध्ये आणायचं, त्यांना समजावून सांगायचं, त्यांना काही उदाहरणं आम्ही द्यायला लागलो की नाही तुम्ही रोजगार हमीच्या कामावर जाताना, मग तुम्ही काय करता, त्या मास्टरवर पैसे मिळताना तुम्ही अंगठा करता. मग तुम्हाला मजुरी तुमची समजा 300 रुपये झाली असेल, तुम्ही अंगठा 300 केला, पण तुम्हाला 200 रुपये समजा हातामध्ये दिले, कसं कळणार तुम्हाला, तुमची फसवणूक होणार. अशी काही उदाहरणं प्रॅक्टिकल रिअल लाईफमधली की यासाठी शिकलं पाहिजे. म्हणजे केवळ अक्षरज्ञान व्हावं, लिहिता यावं, वाचता यावं यासाठी शिकायचं नाही आहे. आपल्या जीवनातल्या दैनंदिन अडीअडचणी ज्या आहेत, तुम्हाला पत्र लिहायचं आहे, आपला मुलगा बाहेर आहे, काही तार आली, ते जुन्या पिक्चरमध्ये पाहिलं असेल ना, तार आली की अगोदर टेलिग्राम आला की रडायला सुरुवात, म्हणजे दूर काहीतरी वाईट बातमी आहे. पण काही एखादी आनंदाची बातमीचा सुद्धा तार येऊ शकते, है ना. गाडीचा बोर्ड वाचायचा आहे, कुठल्या गावाला जायचं आहे विचारायला लागतं बऱ्याच वेळेला. बँकेमध्ये पैसे भरायचे आहेत, पैसे काढायचे आहेत, इतरावर अवलंबून राहावं लागतं. तर अशी जीवनातली अडीअडचणीवर मात करण्यासाठी शिकायचं आहे, अशी उदाहरणं देऊन लोकांना सुरुवात केली आणि हळूहळू हळूहळू रिस्पॉन्स मिळायला लागला. आणि 2 वर्षामध्ये मेहनत केल्यानंतर यवतमाळ जिल्हा हा राष्ट्रीय स्तरावर याला साक्षरता अभियानामध्ये पारितोषिक मिळालं आणि आम्हाला सत्यमित्र पुरस्कार, मला जिल्हाधिकारी म्हणून त्या ठिकाणी जाऊन मला स्वीकारता आला. इट वॉज अ टीम वर्क. तर पहा, म्हणजे निरीक्षर लोक आहेत ज्यांची फसवणूक होते, त्यांना शिकवण्याची संधी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहून दैनंदिन जीवनातल्या अडीअडचणी सोडवण्याची क्षमता निर्माण करण्याची ताकद ही प्रशासकीय सेवेमध्ये आहे, ही संधी आहे. म्हणून तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे. ही संधी इतरांना नाहीच मिळणार कोणाला. हजारो लोकांना, निरीक्षर लोकांना शिकवायची संधी प्रशासकीय सेवेमध्ये मिळू शकते, म्हणून तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे. मी औरंगाबाद जिल्ह्याला जिल्हाधिकारी म्हणून काम करत होतो, तिथं बालकामगार हा प्रश्न आहे, प्रश्न होता, सगळ्याच ठिकाणी आहे. बालकामगार म्हणजे 14 वर्षाची आतील बालकं शाळेला न जाता कामावर जातात, वीटभट्ट्यावर जातात, हॉटेलमध्ये काम करायला जातात, किंवा इतर काही बीडी व्यवसाय असेल तिथं काम करायला जातात. सोलापूर जिल्ह्यामध्ये बीडी कामगार खूप आहेत, है ना. दगड खदानीमध्ये काम करायला जातात, रस्त्यावर कष्टाची कामं करायला जातात, असे बालकामगार. आता इचलकरंजी ज्या गावचा मी आहे त्या ठिकाणी वस्त्रोद्योग व्यवसाय, वैफनी करण्यासाठी, कांड्या भरण्यासाठी अशी मुलं जात असतात, है ना. लहान मुली ज्या असतील त्या आईसोबत घरकाम करायला, इतरांच्या भांडी धुणं करणं यासाठी जात असतात, पण शाळेला जाऊ शकत नाहीत. तर असा फार मोठा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यावेळी होता आणि अजूनही तो आहे, पूर्णपणे संपला नाही. तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असताना आम्ही असं ठरवलं की या जिल्ह्यातले जे बालकामगार जे आहेत, या बालकामगारांच्यासाठी आपण अशा रीतीनं काम करायचं की हे बालकामगार कामातून बाहेर पडले पाहिजेत आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आले पाहिजेत. मग आम्ही प्रोग्राम तयार केला, काही प्रस्ताव पाठवला, मग आम्हाला एक केंद्र शासनाकडून प्रस्ताव मंजूर होऊन आला,
इंडस नावाचा एक प्रोजेक्ट आम्ही सुरू केला आणि या मी त्या ठिकाणी 3.5 वर्ष जिल्हाधिकारी म्हणून काम केलं औरंगाबादला. तर त्या ठिकाणी पुन्हा अशा समस्या, बालकामगारांना काम सोडा आणि या हे सांगणं फार अवघड आहे किंवा करवून घेणं फार अवघड आहे. कारण पुन्हा हेच पालकांचं तेच म्हणणं आहे, पालकांची संमती पाहिजे याला. आणि पालकांच्याकडे आपण सुरुवातीला आम्ही जायचो, अरे तुमच्या मुलीला शाळेत पाठवा, बिलकुल नाही, इथं आम्ही जगू शकणार नाही, आम्हाला भाकरी संध्याकाळची नाही मिळणार, कुठं काय आम्ही पाठवणार. मुलगा जातो दर दिवसाला 10 रुपये 15 रुपये आणतो, त्यातनं आमची चूल पेटते, आम्ही पण जातो शेतावर. किंवा बऱ्याच वेळेला अज्ञान असतं, म्हणजे खरंच असं असतं असं नाही, म्हणजे पालक म्हणजे बऱ्याच वेळेला पालक कामाला न जाईल, म्हणजे व्यसनामुळं ते वडील जाणार नाहीत, हे करणार नाहीत आणि ते मुलांना पाठवणार, अशी देखील अवस्था असते. म्हणजे अज्ञान आणि आर्थिक परिस्थिती या दोन्हीमुळं बऱ्याच वेळेला कामगारांना जाता येत नाही, म्हणजे कामावर जायला लागतं, शाळेमध्ये त्या मुलांना पाठवता येत नाही. पण तरी आम्ही सर्वांनी 2.5 वर्ष खूप प्रयत्न केले, या मुलांच्यासाठी वेगळ्या शाळा आम्ही काढल्या. आणि ही अडचण असते की या मुलांना रेग्युलर शाळेमध्ये आपल्याला घालता येत नाही, यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या शाळा सुरू कराव्या लागतात. रेग्युलर शाळेमध्ये त्या मुलांचं शिकण्याची पद्धत वेगळी असते, पण बालकामगार म्हणून तो साधारण 10 वर्षाचा आहे, 12 वर्षाचा, ज्याला शिक्षणाची काही सोय नाही, याच्यामध्ये तो काम करतो आहे, अशा लोकांच्यासाठी आम्ही ट्रान्झिशनल एज्युकेशन सेंटर सुरू केले, संक्रमण शाळा ज्याला मराठीमध्ये म्हणतो, या शाळामध्ये त्यांना आणलं, त्यांना शिकवलं आणि नंतर मग त्यांना शाळा ती लेवल अटेंड केल्यानंतर त्यांना रेग्युलर शाळेमध्ये आम्ही असं आणलं. 4000 मुलांना औरंगाबाद जिल्ह्यातल्या मुलांना या बालकामगार प्रथेतून मुक्त करून आम्ही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं. तर हे कामाला समाधान आहे की जिल्हाधिकारी म्हणून काम करताना किंवा प्रशासकीय सेवेमध्ये आमच्यासोबत अनेक उपजिल्हाधिकारी होते, जिल्हा परिषदचे अधिकारी होते, शिक्षण विभागातले लोक होते, लेबर डिपार्टमेंटचे लोक होते, लोकप्रतिनिधी होते, या सगळ्यांच्यासोबत काम करून या सगळ्यांना आम्हाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता आलं आणि पुन्हा या आमच्या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर आम्हाला पारितोषिक मिळालं. आता ही जी संधी आहे की आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये जिथं आपण काम करतो, हे काम यांनी खरं तर शिकण्याचं खेळण्याचं यांचं वय आहे, यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे असं दिसल्यानंतर एखादा प्रकल्प आखून त्याची अंमलबजावणी करून प्रत्यक्षात यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची ताकद ही प्रशासकीय सेवेमध्ये आहे. म्हणून तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे. दीज थिंग्स विल मोटिवेट यू की हे मला करता येईल. अदरवाईज सामान्य माणसाला जो प्रशासनाच्या बाहेरचा आहे याला हे जमेलच असं नाही. म्हणजे काही सामाजिक संस्था स्वतंत्र काम करत आहेत पण हे सगळ्यांनाच जमेल असं नाही, पण प्रशासनामध्ये आल्यानंतर ही संधी, या अपॉर्च्युनिटीज आपल्याला निश्चितपणे निर्माण होत असतात. औरंगाबादलाच असताना आपण सुद्धा परिचयामध्ये सांगितलं की औरंगाबादमध्ये असताना म्हणजे जातीय दंगली, म्हणजे पूरपरिस्थिती निर्माण 2006 आलेली होती, जायकवाडी धरण भरलेलं होतं, गोदावरीला पूर आलेला होता, अनेक गावं पाण्यानं वेढलेली होती, त्या लोकांचं पुनर्वसन व्यवस्थित करता आलं, पण पूर ओसरल्यानंतर एक जातीय म्हणजे हिंदू मुस्लिमांच्यामध्ये तणाव निर्माण होण्याची एक घटना झाली आणि निश्चितपणे त्या ठिकाणी दंगल उसळली गेली असते. पण लोकप्रतिनिधी, तिथले अधिकारी, दोन्ही समाजाचे लोक यांना एकत्र आम्ही आणलो आणि तो प्रश्न आम्ही मिटवला. ती बाब मी प्रदीर्घ आपल्याला सांगत नाही नेमकी काय घटना होती, पण आम्ही तो टाळला त्या ठिकाणी. अदरवाईज त्या ठिकाणी खूप मोठी दंगल त्या ठिकाणी झाली असती. आणि या प्रसंगामुळं नेहमी एक महात्मा गांधी शांतता पुरस्कार दरवर्षी दिला जातो. हा पुरस्कार पोलीस विभागाकरताच आहे, पोलीस विभागाचे SP, पोलीस विभागाचे कर्मचारी अधिकारी यांना दिला जातो. फर्स्ट टाईम इट हॅपन की हा पुरस्कार त्यावेळेच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी जाहीर केला आणि हा महात्मा गांधी शांतता पुरस्कार जातीय सलोखा राखण्यासाठी करता आलं म्हणून जिल्ह्याच्या वतीने मी तो स्वीकारला. तर आपण जातीय दंगली थांबवू शकतो, अनेकांचे प्राण वाचवू शकतो आणि जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण जातीय सलोख्याचं निर्माण करू शकतो,
ही ताकद प्रशासकीय सेवेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांच्यासाठी आहे. अदरवाईज आपण सामान्य माणूस किंवा इतर ठिकाणचे लोक करू शकणार नाही, त्यांना मर्यादा आहे. तर म्हणून आपण प्रशासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे ही आपल्याला उत्तम संधी आहे. त्यानंतर मी आरोग्य विभागामध्ये मला 3 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. मी मिशन डायरेक्टर NRHM नॅशनल रुरल हेल्थ मिशनमध्ये मी काम करत होतो. तर त्या ठिकाणीसुद्धा खूप असे प्रयोग राबवत आले. पण एक मी सांगेन, हे जी संधी मी अगोदरच डिस्क्लेमर केलेला आहे की मी माझी उदाहरणं देतो आहे, हे आपल्याला माहितीसाठी देतो आहे. आरोग्य विभागामध्ये काम करत असताना आज आपण 108 ॲम्ब्युलन्स आपण पाहता. कोणी फोन केला आहे का 108 कोणी केलेला आहे? हात वर करा. आपण केलेला आहे. मग आपण फोन केल्यानंतर आली ॲम्ब्युलन्स? आलेली आहे ना. ज्यांनी केला नाही त्यांनी सहज फोन करा, त्यांना सांगा की मी हे जस्ट माहिती घेण्यासाठी फोन केला आहे. अगोदर सांगा आणि बोला त्यांच्याशी, ते बोलतील. 108 ॲम्ब्युलन्स सेवा ही महाराष्ट्रातली अशी सेवा आहे. 972 ॲम्ब्युलन्सेस महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये मिळून आहेत, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा असतील. की फोन केल्यानंतर, विच इज अ टोल फ्री नंबर, पैसे आपल्याला द्यायला लागणार नाहीत, लँडलाईन मोबाईलवरनं लावू शकता. आणि 10 मिनिटांमध्ये ती ॲम्ब्युलन्स, रस्त्यावर कोणाचा अपघात झाला असेल किंवा घरी कोणाच्या काही मेडिकल इमर्जन्सी असेल, हार्टअटॅक आला, इतर काही झालं, आपण फोन केल्यानंतर ती ॲम्ब्युलन्स आपल्या त्या ठिकाणी येईल, घरामध्ये येईल, ॲक्सिडेंट प्लेसला येईल आणि पेशंटला घेऊन नजीकच्या संबंधित दवाखान्यामध्ये घेऊन जाईल. आणि यासाठी पैसे किती घेतले जातील? 0. इट इज फ्री सर्व्हिस. आणि ही ॲम्ब्युलन्स अशी आहे, जनरली आरोग्य विभागाच्या ॲम्ब्युलन्स म्हणल्यानंतर ॲम्ब्युलन्सच असतं आणि एक असं स्ट्रेचर असतं, बाकी काहीच नसतं. अशी ही ॲम्ब्युलन्स नाही आहे, सगळ्या सुविधा असणारी ॲम्ब्युलन्स आहे. याच्यामध्ये हार्ट अटॅकपासून की इतर सगळ्या मेडिकल इमर्जन्सीज ज्या आहेत त्या ॲम्ब्युलन्समध्ये घेतल्यापासून ते दवाखान्यावर पोचेपर्यंत, ज्याला गोल्डन आवर थेअरी म्हणतात, की पहिल्या तासामध्ये ॲक्सिडेंट झालेल्या किंवा हार्ट अटॅक किंवा इतर काही इमर्जन्सी निर्माण झालेल्या पेशंटला जर सोयीसुविधा दिल्या तर त्याचे प्राण आपण वाचवू शकतो, त्याला गोल्डन आवर म्हणतात. तर या सगळ्या सुविधा, डिफिब्रिलेटर आणि बाकी ECG, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्या ॲम्ब्युलन्समध्ये आहेत. आणि या ॲम्ब्युलन्समध्ये एक डॉक्टर पण आहे. जगातली कोणतीही ॲम्ब्युलन्स पहा, कोणत्याही ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर नसतो, एक पॅरामेडिक्स असतो, कंपाऊंडर किंवा नर्स असते की मदत करत असते. पण आम्ही त्यावेळी निर्णय असा घेतला की आपल्या ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर ठेवायचा की जो त्या गोल्डन आवरमध्ये त्या रुग्णाचे प्राण वाचवेल. अशी ॲम्ब्युलन्स, त्याचं डिझाईन तयार करणं, हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणं, ते काम करण्याची संधी मला मिळाली. आणि आज मला रोज SMS येतात त्याचे, की 35 लाख, आत्तापर्यंत 35 लाख रुग्णांना या ॲम्ब्युलन्सनं सेवा मोफत दिलेली आहे, त्यांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दिलेला आहे. अनेक महिलांची बाळंतपणं, म्हणजे इमर्जन्सीमध्ये डिलिव्हरीसुद्धा ॲम्ब्युलन्समध्ये झालेली आहे, ती देखील व्यवस्था त्या ठिकाणी आहे. अनेक लोकांचे प्राण वाचलेले आहेत. अशी ॲम्ब्युलन्स सेवा 35 लाख रुग्णांना निःशुल्कपणे उपलब्ध करण्याची संधी मला MD NRHM म्हणून त्या ठिकाणी त्या प्रोजेक्टमध्ये काम करता आलं. किती लोकां अदरवाईज पहा काय संधी आपल्याला अदरवाईज मिळणं, अशा पद्धतीचं काम करण्याची फार कमी शक्यता असते. आणि मला ही 108 ॲम्ब्युलन्स आणखी यासाठी लक्षात आहे की एकदा माझ्या घरी माझ्या आईलाच हार्ट अटॅक आला इचलकरंजीला. मी त्यावेळी मुंबईला होतो. मग आमच्या घरच्यांना मी सांगितलं होतं, मग त्यांनी 108 फोन आला, गाडी आली आणि आईला आमच्या दवाखान्यामध्ये नेता आलं आणि आमच्या आई, माझ्या आईचे प्राण त्यावेळी वाचले. आई आमची आहे, अजून आहे. हे ज्यावेळी पाहतो ना, अरे म्हणजे जे ज्याच्यामध्ये आपण आपल्याला काम करता आलं त्याचा फायदा आपल्याला देखील आपण पाहिला, तर असे कितीतरी लोकांचे प्राण या ॲम्ब्युलन्सनी आपल्याला काढता येतात. तर ही संधी प्रशासनामध्ये आल्यानंतर आपल्याला मिळू शकते, म्हणून तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये आलो पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला आणखी एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं, काही जबाबदारी आणि संधी, म्हणजे प्रशासनातली संधी.
आता ही तितकंच खरं आहे की ही संधी प्रशासनात आल्यानंतर सगळेच या संधीचा फायदा घेतात असंही काही नाही आहे, हे पुन्हा आपल्यावर अवलंबून आहे. याला जबाबदारीचं मी उदाहरण देणार आहे आणि हे केवळ प्रशासकीय सेवेमध्ये आल्यानंतरच नाही, सगळं सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना लागू आहे. आपण काही लोक असं म्हणताना असं ऐकतो ना की अरे अमुक एक व्यक्ती फार पुढं आहे, आता त्याला किती संधी मिळालेली आहे, हे काय त्याला संधी मिळाली म्हणून तो पुढं गेलेला आहे, तो काम करतो आहे, मला जर संधी मिळाली असती मी पण हे काम केलं असतं, असे वाक्य आपण ऐकतो ना. पण ही संधी त्या व्यक्तीला कशामुळं मिळते आहे हे जाणून घेत नाही आपण. तर ही संधी जी आहे ती व्यक्ती जी जबाबदारी घेत असते त्या जबाबदारीतून संधी निर्माण होत असते हे ध्यानात आपण घेत नाही. म्हणजे एखाद्याला म्हटलं कुठल्याही क्षेत्रामध्ये घ्या, आपण महाविद्यालयाचं उदाहरण घ्या किंवा आपल्या ऑफिसमधलं उदाहरण घ्या, शासकीय अधिकारी काही ठिकाणी आहेत किंवा कुठलंही क्षेत्र खाजगी क्षेत्रामध्ये, एखाद्याला सांगितलं अरे हे जरा काम आहे हे तू करशील का, आणि ते काम त्याच्या रुटीनपेक्षा जर निराळं असेल तर तो लगेच सांगतो नाही नाही माझ्याकडे भरपूर कामं आहेत मी कुठं हे काम करू, किंवा मी आजारी आहे बायको आजारी आहे मला जमणार नाही, अनेक कारणं देतो आणि ती जबाबदारी टाळतो. म्हणजे जबाबदारी दिल्यानंतर मागं पण संधी नाही मिळाली म्हणून ओरड करायची, असं समाजामध्ये चित्र आपल्याला दिसतं. यासंबंधी मी माझं एक उदाहरण देणार आहे. मी ज्यावेळी MD NRHM ज्यावेळी होतो त्यावेळी उत्तराखंडमध्ये 2013 ढगफुटी झालेली, तुम्ही ऐकलं असेल त्यावेळी केदारनाथ आणि हे चार धाम त्या ठिकाणी खूप पूर आलेला होता, अनेक लोक त्या ठिकाणी अडकलेले होते. महाराष्ट्रातले 3300 लोक त्या ठिकाणी उत्तराखंडला, म्हणजे त्या ठिकाणी पर्यटक म्हणून किंवा यात्रेकरू म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते. तर हे ज्यावेळी कळलं ढगफुटी झालेली आहे अडकलेली आहे, त्यावेळी महाराष्ट्रातल्या 10-15 लोकांना त्या ठिकाणी टीमला रेस्क्यूसाठी कोऑर्डिनेशन करण्यासाठी पाठवलं. तर यांचा एक सचिव दर्जाचा सेक्रेटरी रँकचा एक अधिकारी तिथं पाठवायचा होता. मग अनुभव असाच आहे की चीफ सेक्रेटरी तत्कालीन मिस्टर बांठिया होते, त्यांनी बऱ्याच जणांना विचारलं की आपल्याला उत्तराखंडला जायचं आहे, कोण जायला तयार आहे. आता अशा ठिकाणी आता रवींद्र खाडे या ठिकाणी उपजिल्हाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत की आपल्याला कल्पना आहे की असं हे पूर परिस्थिती नॅचरल कॅलॅमिटीमध्ये कोणी अधिकाऱ्यांनी जायचं त्या ठिकाणी, म्हणजे तिथं काही सोय नसते राहायची, राहायची सोय नाही, खायची सोय नाही, सगळं स्वतःच पाहायचं असतं. तर हे खडतर आयुष्य असतं, तिथं खडतर जीवन असतं त्यावेळेचं, त्याच्यामुळं ती आपली तयारी पाहिजे. तर ज्यावेळी मला मुख्य सचिवांनी फोन केला 2:00 की आपल्याला उत्तराखंडला जायचं आहे आपण जाण्यासाठी तयार आहात का, तर मला 2:00 सांगितलं, मी 4:00 मी फ्लाईटमध्ये बसून डेहराडूनला मी जायला निघालो आणि त्या ठिकाणी मला 10 दिवस काम करता आलं. महाराष्ट्रातले जे 3300 लोक जे होते त्यातले जवळपास 3100 लोक यांना सुखरूप त्या पूरपरिस्थितीमधून त्यांना कोऑर्डिनेट करून त्यांना विशेष रेल्वेची सोय, शेवटचं तर विमानच आम्ही घेऊन आलेलो होतो खास विमान, महाराष्ट्रातल्या लोकांना जवळपास 3100 लोकांना सुखरूपरित्या तिथून आणता आलं. 200 लोक दुर्दैवाने त्या ठिकाणी मृत्यू झाले, कारण ज्या ठिकाणी ढगफुटी झाली तिथंच ते त्याखाली होते असल्यामुळं दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. पण 3100 लोकांना आम्हाला त्या ठिकाणी इकडे आणता आलं. ही संधी मला त्या ठिकाणी मला मिळाली आणि त्या ठिकाणी एक समाधान तर आपल्याला आहेच की या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना आपल्याला मदत करता आली, यांना आपल्याला आणता आलं. आणि त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण होते, ते त्या ठिकाणी 2 दिवस आलेले की महाराष्ट्रातले कसं चाललं आहे काय चाललं आहे. तिथल्या मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो आपल्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत, तर त्यावेळी मी तिथं होतो सोबत, मी सोबत त्यांच्या असायचो, हेलिकॉप्टरमधून पाहणी करायचो, तिथल्या मुख्यमंत्र्यांना भेटा, 2 दिवस सोबत राहता आलं. त्यांनाही लक्षात आलं की अरे हा अधिकारी काम करणार आहे, अडचणीमध्ये राहूनसुद्धा काम करतो. तर मी ती जबाबदारी स्वीकारली होती की नाही आपण खडतर असलं तरी जायचं, आपण काम करायचं, लोकांचे प्राण वाचवायचे, आपल्याला पण रिस्क असते त्यावेळी आपल्या जीवालासुद्धा, पण काही नाही आपण करायचं, ही संधी आहे.
तर अशी जबाबदारी मी घेतली होती आणि मी काम केलं आणि यातून मला अपॉर्च्युनिटी काय निर्माण झाली. ज्यावेळी मुख्यमंत्री परत आले आणि मुख्यमंत्र्यांचे अगोदरचे सचिव जे आहेत ते ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रँकचे होते ते निवृत्त झाले, ती जागा खाली झाली, त्यानंतर त्यांनी मला मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी मला घेतलेलं होतं. खरं तर मुख्यमंत्र्यांचे सचिव हे पद ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रँकचं होतं, मी तरी सेक्रेटरी दर्जाचा होतो, पण तरी देखील मला त्यांनी घेतलं. ज्यावेळी हा मी विचार करतो की त्यांनी मला का घेतलं असेल, ही संधी मला का उपलब्ध झाली असेल, ही संधी यासाठी झाली मी ज्यावेळी आत्मपरीक्षण केलं की कारण मी जबाबदारी बऱ्याच वेळेला घेतली. तर म्हणून मला एक वाक्य नेहमी म्हणावंसं वाटतं की रिस्पॉन्सिबिलिटी क्रिएट्स अपॉर्च्युनिटी. आपण जबाबदारी घ्या, जबाबदारीतून तुम्हाला संधी निर्माण होऊ शकेल. हे तत्व प्रत्येक क्षेत्रामध्ये लागू आहे. जबाबदारी काही दिली ना एखाद्याने विद्यार्थ्यांना, समजा सांगितलं इथल्या प्राध्यापकाने, अरे हे जरा हा इव्हेंट ऑर्गनाईज करायचा तू कर, असं उडी मारली पाहिजे, येस आय एम रेडी टू डू दॅट. नाही तर 10 कारणं सांगायची, नाही जमणार, मला पाठ दुखते, हे आहे, आजारी आहे, नाही काही नाही, अपॉर्च्युनिटी आहे. जेवढ्या तुम्ही जबाबदाऱ्या घ्याल, हे शासकीय सेवेतल्या लोकांनासुद्धा मी आमच्या वनविभागाच्या नेहमी सांगत सांग, घ्या तुम्ही जबाबदारी घ्या, ही जबाबदारीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आणखी अपॉर्च्युनिटी निर्माण करेल. तर ही संधी जी आहे, अनेक जबाबदाऱ्या घ्यायची आणि त्यातून संधी निर्माण करण्याची, लोकांची सेवा करण्याची, ही संधी प्रशासकीय सेवेमध्ये आहे. म्हणून आपण प्रशासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे. आता ही काही माझी उदाहरणं मी दिली, पण या प्रशासनामध्ये, महाराष्ट्राच्या देशाच्या प्रशासनामध्ये अनेक असे अधिकारी आहेत की याच पद्धतीने काम करतात. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत, आजूबाजूच्या परिसरातले आहेत. ज्ञानेश्वर मुळे आपल्याला नाव माहीत असेल, इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये ते 1983 पासून काम करतायत, अनेक देशामध्ये त्यांनी राजदूत म्हणून काम केलेलं आहे, आता ते मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल ऑफिसमध्ये काम करतायत, त्यांनी काही पुस्तकं देखील लिहिलेली आहेत, असे देखील अधिकारी आपल्या राज्यामध्ये आहेत. भूषण गगराणी हे कोल्हापूरचेच आहेत, ते आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम करतायत, त्यांनी सिडको MIDC अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं आहे, उत्तमरित्या त्यांनी काम केलेलं आहे. ही संधी प्रशासकीय सेवेमध्ये आल्यामुळं त्यांना झालेलं आहे. सांगली जिल्ह्यातली अश्विनी भिडे आहे, मेट्रोचं काम करत आहे, म्हणजे मेट्रो मॅन जो अगोदरचा श्रीधरन होते, आता मेट्रो विमेन म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. है ना, महाराष्ट्रातल्या म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी मेट्रोचं काम करणं, ही संधी त्यांना मिळालेली आहे, हे ते काम करत आहेत. आपले विश्वास नांगरे पाटील IPSमध्ये इथं या ठिकाणी IG म्हणून काम करत आहेत. तर असे अनेक, आता IFSमध्ये आमचे बरेचसे अधिकारी या ठिकाणी आहेत, जे वनसंवर्धनाचं काम या ठिकाणी करत आहेत. तर या सगळ्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहेत, या आपल्याला प्रशासकीय सेवेमधून निर्माण होत असतात आणि अनेक कर्मचारी अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत. आता याचा अर्थ असा बिलकुल नाही की जे उच्चपदस्थ IAS IPS IFS असे अधिकारीच काम करू शकतात, असंही नाही. शासनामध्ये ज्या लेवलला आपण आहोत त्या त्या ठिकाणी आपल्याला अपॉर्च्युनिटी असते. उपजिल्हाधिकारी असेल, शिक्षण अधिकारी असेल, है ना, आता या ठिकाणी या मॅडम शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत, हां शिक्षण क्षेत्रामध्ये काम आहे. याशिवाय सहकार क्षेत्रामध्ये जिथं जिथं आपण ज्या ज्या पदावर काम करत असतो त्या त्या ठिकाणी अशी अपॉर्च्युनिटीज, संधी आपल्याला निर्माण झालेली असते. फक्त ते आपण जबाबदाऱ्या घेऊन आपण काम करण्याची आवश्यकता आहे. आता आणखी काही 2-3 गोष्टी मी सांगणार आहे की बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की मी स्पर्धा परीक्षा दिली, मी 2-3 वर्षे जर दिली याला आणि दुर्दैवाने माझी निवड नाही झाली तर काय, हा प्रश्न असतोच मनामध्ये. आणि स्पर्धा परीक्षा ही अशी आहे की ज्याच्यामध्ये सर्वांची निवड होतच नाही, होऊ शकणार नाही, जागा मर्यादित असतात, स्पर्धक खूप असतात. UPSC परीक्षेला, IAS आणि IPS या सगळ्या परीक्षेला जवळपास 5 लाख विद्यार्थी प्रिलिम परीक्षेला या भारतभरातून भरत बसत असतात. पण निवड किती होते, साधारण 1000 विद्यार्थ्यांची होत असते. 1000 सर्व म्हणजे साधारण 20-22 सर्व्हिसेस आहेत, सर्व मिळून 1000 कॅन्डिडेटची निवड होते. त्यामधले IAS जे आहे 70-80 किंवा 100 जे काही जास्त असतात ते IAS असतात, IPS 100-150 असतात, फॉरेन सर्व्हिसमध्ये सुद्धा 20-25 जागा असतात. त्याच्यामुळे सगळ्यांची निवड होईल असं बिलकुल नाही.
मग जर आपली निवड होण्याची खात्री नसेल या फंदात मी पडायचं का असा बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. तर याबद्दल मला असं वाटतं की आपली तीव्र इच्छा असेल आपण आलं पाहिजे, प्रयत्न जेवढे करता येईल तेवढे आपण केले पाहिजेत, पद्धतशीररित्या प्रामाणिकपणे प्रयत्न केले यश मिळू शकतं हा माझा अनुभव आहे. पण दुर्दैवाने निवड नाही आपली झाली आणि 100% लोकांची होऊ शकणार नाही. तर मी आपल्याला खात्रीपूर्वक एवढं सांगू इच्छितो की या 2-3 वर्षाच्या अभ्यासामध्ये आपण इतकं शिकाल, त्याचा अनुभव, त्यातून निर्माण होणारी दृष्टी, त्यातून विचार करण्याची जी पद्धती जी आहे ती पद्धती तुमचा एक कॅपिटल असेल. आणि तुम्ही जिथं कुठं ज्या क्षेत्रामध्ये काम कराल, नंतर तुम्ही वकील असाल तर वकिली कराल किंवा तुम्हाला इतर क्षेत्रामध्ये व्यवसाय असेल कुठंही असेल, त्या ठिकाणी हे जे 2-3 वर्ष आपण या ठिकाणी काम करत आहात त्याचा फायदा जिथं काम करणार त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. त्याच्यामुळे ही मेहनत वाया जाईल असं बिलकुल नाही, हे आपल्याला निश्चितपणे ठामपणे मला सांगावंसं वाटतं. मी सध्या वनविभागामध्ये सचिव म्हणून काम करत आहे. 4 वर्ष मला आता पूर्ण होतील या विभागामध्ये. या विभागामध्ये सुद्धा मागील 4 वर्षापासून काम करण्याची प्रचंड अपॉर्च्युनिटी, प्रचंड संधी मला या विभागामध्ये मिळत आहे. या ठिकाणी आमचे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत. आज आपल्यासमोर अनेक प्रश्न जे आहेत त्यातला प्रमुख प्रश्न कुठला असेल तर क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंज शब्द आपण ऐकला असेल. क्लायमेट चेंज जो आहे तो हा ग्लोबल वॉर्मिंगमुळे होतो. ग्लोबल वॉर्मिंग, तापमानामध्ये वाढ का होत आहे, कारण कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कार्बन डायऑक्साईड कशामुळे निर्माण होतो? इंडस्ट्रीयल प्रदूषण, वाहनं आणि कोण? आपण स्वतः आहे ना. आपण आपल्या श्वासोच्छवासामध्ये उच्छ्वास आपला कार्बन डायऑक्साईड होत असतो. एक व्यक्ती दरवर्षी हा जेवढा कार्बन डायऑक्साईड सोडतो तेवढा झाडं ॲब्सॉर्ब करतात. तर प्रत्येकाला 119 झाडं लावली तर दर वर्षाचा जो कार्बन डायऑक्साईड आपण स्वतः सोडतो तेवढी 119 झाडं आपल्याला लावावी लागतात. तर हे जे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळं तापमानामध्ये वाढ होत आहे, त्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, त्याच्यामुळं क्लायमेट चेंज होत आहे. आणि या क्लायमेट चेंजमुळं काय परिणाम काय दिसत आहेत की आपल्याला तापमानामध्ये वाढ आहे, इरॅटिक रेनफॉल, पूरपरिस्थिती आहे, काही ठिकाणी पाऊस नाही त्याच्यामुळे दुष्काळ आहे, काही ठिकाणी आपल्याला जे समुद्र ठिकाणचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी समुद्राच्या लेवलमध्ये वाढ होत आहे, जे नॉर्थला जे लोक आहेत बर्फ वितळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. याचे परिणाम आरोग्य विभागामध्ये जे काम करतात त्यांच्या लक्षात आलं असेल की अनेक नवीन नवीन रोग निर्माण होत आहेत, बॅक्टेरिया व्हायरस नवीन निर्माण होत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये त्या शेतीवर विपरीत परिणाम होत आहे, शेतीचं उत्पन्न कमी होण्यामध्ये परिणाम होत आहे या क्लायमेट चेंजमुळं. अनेक पशुपक्ष्यांच्या आणि वनस्पतीच्या प्रजाती नष्ट होत चाललेल्या आहेत. हे सगळे दुष्परिणाम हे क्लायमेट चेंजमध्ये होत आहेत. तर याच्यावर अनेक उपायापैकी एक प्रभावी उपाय कुठला असेल तर वृक्ष लागवड करणं. कारण वृक्ष हे असे आहेत की कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, कार्बन सिंक ही तयार करत असतात. तर यासाठी वृक्ष लावण्यासाठी आम्ही मागच्या 3 वर्षापासून वन विभागाद्वारे 50 कोटी वृक्ष लागवडीचं ध्येय आम्ही सुरू ठेवलेलं आहे. आणि या क्लायमेट चेंज या विषयावर जागतिक स्तरावर खूप याचं विचारमंथन सुरू आहे. सर्व देश, डेव्हलप कंट्रीज अँड डेव्हलपिंग कंट्रीज या एकत्र आलेल्या आहेत या ठिकाणी. म्हणजे आपण कॉप हा शब्द ऐकला असेल, COP, कॉप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. COP 21 2015 पॅरिस या ठिकाणी झाली होती. त्या ठिकाणी सर्व देश एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की नाही, हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे कमी केलं पाहिजे, त्यासाठी काय काय केलं पाहिजे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली पाहिजे, त्यासाठी ग्रीन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे, असं विचारमंथन सुरू आहे. आणि यावर्षी दरवर्षी ही कॉप मीटिंग होत असते. यावर्षी पोलंडमध्ये काटोविस या ठिकाणी COP 24 ही कॉन्फरन्स झाली. या COP 24 195 देशाचे जवळपास 30,000 डेलिगेट्स त्या ठिकाणी आले होते. विषय एकच,
ह्या क्लायमेट चेंजचा समस्या कशी सोडवायची, यासाठी काय केलं पाहिजे. आणि या COP24 पोलंडमध्ये मला त्या ठिकाणी सहभाग घेण्याची संधी मला मिळाली. आणि या COP24 मी प्रेझेंटेशन एक केलं आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये महाराष्ट्रामध्ये जे प्रयत्न सुरू आहेत ते आम्ही सांगितले, विच वेअर ॲप्रिशिएटेड. पण याच्यामध्ये खूप काम करण्याची गरज आहे. म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 33% वृक्षाच्छादन असलं पाहिजे एकूण क्षेत्रफळाच्या. भारतामध्ये ते 21% आहे, महाराष्ट्रामध्ये 20% आहे. 20%वरून 33% वनक्षेत्र वाढवायचं आहे, त्यासाठी एकूण 400 कोटी वृक्ष लावावे लागतील असा एक ढोबळ अंदाज आहे. आम्ही सुरुवात केलेली आहे 50 कोटीपासून 3 वर्षामध्ये. आपण 2016 आपण ठरवलं की 2 कोटी वृक्ष लावायचे, आपण 2,82,00,000 वृक्ष लावले. 2017 आम्ही उद्दिष्ट ठेवलं की 4 कोटी वृक्ष लावूया, तर 2017 पावसाळ्यामध्ये 5,43,00,000 वृक्ष लावले. आणि 2018 पावसाळ्यामध्ये उद्दिष्ट ठेवलं की 13 कोटी वृक्ष लावायचे, तर आपण 15,88,00,000 वृक्ष लावले. आणि पुढील वर्षी 33 कोटी वृक्ष लावायचे त्याचं नियोजन आपलं सुरू आहे. आता हे वृक्ष लावले म्हणजे वनविभागानेच लावले असं नाही, सगळ्या वेन आय यूज द वर्ड आम्ही लावले, वी मीन्स वी द पीपल ऑफ महाराष्ट्र. याच्यामध्ये सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, शाळा कॉलेजेस आहेत, उद्योजक आहेत, सामाजिक संस्था आहेत, नगरपालिका आहे, ग्रामपंचायत आहे, तुम्ही सर्व समाजातल्या घटकांचा समावेश करून एक वृक्ष चळवळ आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे. आणि हे ज्यावेळी मी आकडे सांगितले की एवढे वृक्ष लागले 13 कोटीच्या अगेन्स्ट 15,88,000 लावले, हे आकडे हवेतले नाही आहेत. ही सर्व माहिती पारदर्शकदृष्ट्या वेबसाईटवर आपण ठेवलेली आहे, त्या झाडांच्या फोटो आणि व्हिडिओसहित, त्याच्या अक्षांश रेखांशसहित जिओ टॅगिंग आपण केलेलं आहे. हे लोकांच्यात विश्वास वाढला पाहिजे. नंतर शासकीय काम म्हणजे लोकं अगोदरच अविश्वासाने पाहतात की हे जे आकडे फेकतायत हे खरंच आहे का खोटं आहे काय माहीत. तर हा आरोप शासनावर होत असतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला वस्तुस्थिती असते. म्हणून लोकांचा विश्वास वाढला पाहिजे, लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. म्हणून फ्रॉम डे वन सर्व माहिती फोटोसहित, दरवर्षी काय सर्वायवल आहे त्या झाडाचं त्याच्या फोटोसहित ती माहिती ठेवायला, इट इज इन पब्लिक डोमेन, आपण पहा, आपण याच्यामध्ये पाहू शकता. तर याच्यामध्ये एवढं मोठं काम आणि हे 50 कोटी वृक्ष झाल्यानंतर थांबायचं आहे असं नाही, अव्याहतपणे आपण हे वृक्षारोपणाचं काम केलं पाहिजे, वृक्ष आपण जगवले पाहिजेत. पोलंड देशामध्ये मी गेलो होतो त्यावेळी तिथल्या पोलंडच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्यासोबत मी चर्चा केली. पोलंड देश छोटा आहे, या पोलंड देशाचे मध्ये जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या 29% वृक्षाच्छादन आहे, ट्री कवर. त्यांना मी विचारलं की तुम्ही दरवर्षी किती झाडं लावता, तर ते म्हणले 500 मिलियन, म्हणजे 50 कोटी वृक्ष दरवर्षी लावतात. आपण तर 3 वर्षामध्ये 50 कोटी लावणार आहे, दरवर्षी 50 कोटी लावतात. त्यांना मी म्हटलं की आपण दरवर्षी 50 कोटी कसं काय लावता, एवढी जागा आहे का? तर ते म्हणले 50 कोटी वृक्ष आम्ही लावतो दरवर्षी, पण जे वृक्ष लावतो त्याचा उपयोग पण आम्हाला करतो. आपल्या इथंसुद्धा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वृक्ष काटण्याचं प्रमाण हे रेग्युलर आहे, काही अवैध आहे काही वैध आहे. माणसाची गरज असते, फर्निचर बनवायचं आहे, हा रोस्ट्रम बनवलेला आहे, लाकूड लागणार, वृक्ष लागणार, घरातलं फर्निचर आहे, इंडस्ट्रियल पर्पजसाठी वृक्ष आपल्याला लाकूड लागतं, जळाऊसाठी लागतं, अनेक ठिकाणी इमारतीसाठी लागतं. हे माणसाची गरज जी आहे ती तर नेहमी राहणार आहे, म्हणजे हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. वृक्ष लावणं आणि त्याचा वापर वृक्ष मनुष्य करणारच आहे, त्याच्यामुळं वृक्ष लावणं जे आहे हे कंटिन्युअसपणे आपल्याला करावं लागेल. त्यासाठी केवळ वनविभाग किंवा शासन करू शकणार नाही, त्यासाठी सर्वांनी सहभाग घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, एक आम्ही नवीन फोरम तयार केलं आहे ज्याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, ज्या सहभागातून आपण या वृक्ष चळवळीमध्ये सहभाग घेऊ शकता. आपल्याला मी एक प्रश्न विचारतो की देशाचं संरक्षण करण्यासाठी कोण आहे, इंडियन आर्मी आहे, बरोबर आहे. आपली संरक्षण विभागाचे आपले जवान जे आहेत हे भारताच्या सीमेवर त्या ठिकाणी दिवसरात्र काम करतात, म्हणून आपण सुरक्षित आहे. तर आपली इंडियन आर्मी किती आहे, संख्या किती आहे माहीत आहे, जवानांची संख्या कोण सांगेल, इंडियन आर्मीमध्ये एकूण किती सैनिक आहेत माहीत आहे, आकडा अंदाज काही 13 कोटी, आणखी 18 कोटी आहे. हां, इंडियन आर्मी ही 18 कोटीची आहे.
जगातली सर्वात जास्त आर्मी कोणत्या देशाची आहे? चीन. किती आहे? हां 28 कोटी आहे. 28 कोटी चीनची आहे. तर आपण असं ठरवलं की देशाच्या सीमेचं शत्रूपासून रक्षण करण्यासाठी इंडियन आर्मी आहे. मग हे जे पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत, है ना, या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी सुद्धा एक आर्मीच असली पाहिजे. तर म्हणून आम्ही ग्रीन आर्मी तयार केलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी ग्रीन आर्मीची संकल्पना मांडली. आणि ग्रीन आर्मी आम्ही ठरवलं की जगातली सर्वात मोठी आर्मी करायची. तर म्हणून आम्ही 1 कोटीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. 1 कोटी स्वयंसेवकांची ग्रीन आर्मी तयार करायची. यासाठी आम्ही एक वेबसाईट तयार केली, म्हणजे mahaforest.greenarmy.gov.in. आपण गुगलमध्ये जाऊन ग्रीन आर्मी महाराष्ट्र टाका, लगेच आपल्याला ती वेबसाईट मिळेल. त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपण क्लिक करा, ती साईट ओपन होईल. आपलं नाव लिहा, आपला मोबाईल नंबर लिहा, एखादा ID कार्ड असेल अपलोड करा, झालं रजिस्ट्रेशन. ऑनलाईन सर्टिफिकेट जनरेट होईल की तुम्ही आता ग्रीन आर्मीचे हरित सेनेचे सदस्य आहात. त्यानंतर रजिस्ट्रेशननंतर तुम्हाला आम्ही SMS ईमेलद्वारे आम्ही संपर्कामध्ये राहू. अनेक कार्यक्रम असतात वृक्षारोपणाचे, इतर काही कार्यक्रम असतात बायोडायव्हर्सिटी, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बोलू. अशी ही ग्रीन आर्मी. आणि मला सांगायला अत्यंत आनंद आहे की मागील 2 वर्षापासून हे जे प्रयत्न सुरू आहेत, 59 लाख स्वयंसेवकाची नोंद ऑलरेडी ग्रीन आर्मीमध्ये महाराष्ट्राच्या झालेली आहे. म्हणजे आत्ताच, म्हणजे महाराष्ट्राची ग्रीन आर्मी ही जगातली मोठी आर्मी झालेली आहे. तर याच्यामध्ये मी सर्वांना आवाहन करतो, या ठिकाणी कुलसचिव साहेबांना देखील आवाहन आहे, इतर सर्वांना आवाहन आहे, की आपण महाविद्यालयातल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ग्रीन आर्मीमध्ये कोण सहभाग होऊ शकतं, कोणीही होऊ शकतो. विद्यार्थी आहे, कुटुंब आहे, महिला आहे, पुरुष आहे, ग्रामस्थ आहेत, शहरी भागातले लोक आहेत, कोणीही शिक्षक आहेत, सगळे होऊ शकता. आम्ही सर्वजण झालेलो आहोत. तर या ठिकाणी ज्यांनी ग्रीन आर्मीमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी हात वर करा बरं. मी पण हात वर करतो, मी पण केलेलं आहे. पहा, फार हात कमी आहेत. तर माझी अशी विनंती आहे की सर्वांनी ग्रीन आर्मीमध्ये रजिस्ट्रेशन करावं आणि आपल्याला संधी निर्माण होईल की या वसुंधरेचं रक्षण करण्यासाठी. वसुंधरा आहे, पृथ्वी आहे, म्हणून सगळं आहे. आपलं आयुष्यच ज्याच्यामुळं आता धोक्यात आलेलं आहे, त्याच्यासाठी जर आपण काम नाही करणार तर कोणासाठी करणार? म्हणून ही देखील एक संधी आपल्याला आहे की आपण पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वृक्ष लावले पाहिजेत. माझी कुलसचिव महोदयांना आणि कुलगुरूंच्या सोबत माझीसुद्धा चर्चा झालेली आहे की जे संलग्न महाविद्यालय जे असतील त्यांनाही आपण कळवा. राज्यपाल महोदयांच्या सोबत आमची चर्चा झालेली आहे, त्यांनी सर्व व्हाईस चान्सलरला कळवलेलं आहे की महाविद्यालयातले विद्यार्थी आणि सर्व संलग्न असणारे महाविद्यालयातले विद्यार्थी प्राध्यापक सर्वांनी ग्रीन आर्मीमध्ये रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. सर्वांनी वृक्षारोपणाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. या ठिकाणी तुमच्यापैकी किती जणांनी स्वतः वृक्ष लावलेले आहेत त्यांनी हात वर करा बरं. हां, वृक्ष तुम्ही लावलेले आहेत बरं. आता ज्यांनी हात वर केले त्यांनी ते वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतलेली आहे का? पाणी घालतात, जगवतात? अरे वा, चांगलं आहे. कारण बऱ्याच वेळेला असं तसं झाड लावायचं, जबाबदारी संपली, पुन्हा ते झाड जगलं आहे मेलं आहे कोण बघत नाही. तर हेही महत्त्वाचं आहे, जे आपण झाड लावू ते जगवलं पाहिजे, है ना. तर अशा अनेक नवीन योजनासुद्धा आम्ही सुरू केलेल्या आहेत. एक योजना फक्त मी सांगतो, है ना, कशा रीतीनं आम्ही लोकांचा सहभाग घेत आहोत की एक समस्या आपल्याकडे आहे, मुलींचं प्रमाण मुलांच्या संख्येमध्ये कमी आहे, है ना, सेक्स रेशो ज्याला आपण म्हणतो. तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला सांगता येईल का कोणाला आकडा, 1000 मुलांच्या मागं मुलींची संख्या किती आहे? कोण सांगेल? महाराष्ट्र किती आहे? 918. आणखी 883, म्हणजे जनगण सेन्सस 2011 883 मुली आणि 1000 मुलं. आता हे पहा, केरळमध्ये व्यस्त प्रमाण आहे, मुलींची संख्या चांगली आहे, साक्षरता जास्त आहे त्या ठिकाणी, है ना. म्हणजे स्त्री पुरुष समानता, मुलीच्या जन्माचं स्वागत हे आपण बऱ्याच वेळेला पाहतो. आपल्याकडं महाराष्ट्रातलंच गडचिरोली जर जिल्हा घेतला, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुलींचं प्रमाण चांगलं आहे मुलांच्या संख्येतुलनेमध्ये. आणि गडचिरोली जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे, जंगल क्षेत्र आहे, नक्षल आहे, अज्ञान जास्त आहे. परंतु जास्त अज्ञानी असून देखील
त्या ठिकाणी मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जातं. आणि आपल्याकडचे जिल्हे पहा, कोल्हापूर, सांगली, सातारा, प्रगत जिल्हे आहे ना, शिकलेले लोक जास्त, जेवढे शिकलेले जास्त तेवढं काय करतो आपण, त्या मुलीची गर्भातच हत्या करतो आहे ना. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुलींचं प्रमाण 850, सातारा असंच काहीतरी 850,000 मुलांच्या मागं. सोनोग्राफी वगैरे सगळे सेंटर जे आहेत ना, मी ज्यावेळी हेल्थ डिपार्टमेंटमध्ये होतो, MDNR चेअरमॅन कमिशनर फॅमिली वेलफेअर, तर त्यावेळी इथल्या जे सोनोग्राफी सेंटरमध्ये सेक्स डिटर्मिनेशन इज लीगली प्रोहिबिटेड, म्हणजे ज्यावेळी गर्भवती माता ज्यावेळी त्या सोनोग्राफीसाठी जाते, त्यावेळी फक्त बाळाचं आरोग्य चांगलं आहे का एवढंच बघितलं पाहिजे, बाळाचं लिंग काय आहे, मुलगा आहे का मुलगी आहे बिलकुल अलाउड नाही आहे. डॉक्टरांनी सांगितलं नसलं पाहिजे, तपासलं पण नसलं पाहिजे, आणि त्या कुटुंबांनी त्या पालकांनीसुद्धा मागणी केली नसली पाहिजे काय सांगा, कारण मुलगी आहे म्हटल्यानंतर लगेच गर्भपात. तर म्हणून असे डॉक्टर जे करतात, 53 लोकांच्या डॉक्टरांच्या विरुद्ध आम्ही केसेस घातल्या होत्या, सोनोग्राफी सेंटर बंद केलेले होते. तर ही एक सामाजिक समस्या आहे की मुलींची संख्या, मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे. म्हणून आम्ही काय केलं, वनविभागामध्ये जबाबदारी घेतली, चला याही क्षेत्र, आता हे वनविभागाचं काम काय आहे का, हे आरोग्य विभागाचं काम आहे, पण म्हटलं नाही हा महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे. मग आम्ही काय केलं, ज्या शेतकरी कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाला तर त्या शेतकरी कुटुंबाला 10 रोपं मोफत वनविभागामध्ये द्यायचे, असा निर्णय घेतला आम्ही. महाराष्ट्रात हे पहिलं राज्य आहे देशातलं की असा निर्णय घेतलेला. आणि शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये जन्म झाला मुलीचा, 10 वृक्ष जे दिले जातात, 5 वृक्ष सागाचे असतात टिकून, आणि 5 वृक्ष हे फळबागाचे असतात, मग त्याच्यामध्ये आंबा आहे, फणस आहे, किंवा इतर जे असे जांभूळ आहे, सीताफळ आहे, अशी फ्रूट ट्रीज दिली जातात. आता सागाचं झाड जे आहे, एक सागाचं झाड मॅच्युअर 20 वर्षांनी साधारण होतं, 20 वर्षानंतर एका झाड सागाच्या झाडाची किंमत किती होते माहीत आहे, अंदाज किती होते वन विभागाचे आमच्या अधिकारी, 5 लाख. एक सागाचं झाड 20 वर्ष झालं 5 लाख होते, 5 झाडं म्हणजे किती होणार, 25 लाख होणार. म्हणजे मुलगी मुलीच्या जन्माच्या वेळी लावली, मुलगी 20 वर्षाची झाल्यानंतर 25 लाख रुपये येणार, तर त्याची थोडी मदत त्या शेतकऱ्याला होईल, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी होईल, मुलीच्या लग्नासाठी होईल. आणि फळबाग जे लावू ते साधारण 3-4-5 वर्षापासून फळं यायला सुरुवात होतील, म्हणजे एकी अशा रीतीने थोडा सहभाग हा आम्ही, ही जी जटिल समस्या आहे मुलीच्या जन्माचं स्वागत, म्हणजे कन्या वनसमृद्धी योजना आपण सुरू केलेली आहे, अशा अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत. या सर्व योजनेमध्ये ही काम करण्याची संधी ही प्रशासन म्हणून, प्रशासकीय अधिकारी म्हणून आम्हाला मिळत आहे, म्हणून आपण प्रशासकीय सेवेमध्ये आलं पाहिजे असं मला वाटतं. तर एवढ्या सगळ्या संधी अपॉर्च्युनिटीज मी आपल्याला सांगितल्या, याचा आपण अवश्य विचार करावा. आणि हे सगळं सांगण्याचा हेतू हाच आहे की आपण प्रशासकीय सेवेमध्ये आल्यानंतर आपल्याला काय काय संधी उपलब्ध होऊ शकतात हे आपल्याला माहिती व्हावं, ज्याकरून आपल्याला अभ्यास करताना, म्हणजे पहिल्या अटेम्पमध्ये नाही झालं, दुसऱ्या अटेम्पमध्ये कंटाळा आला, अरे नाही ही संधी मला मिळू शकते, चला आपण अभ्यास करूया, अशी आपल्याला प्रेरणा मिळावी या हेतून हे अनुभवाचं कथन मी या ठिकाणी केलेलं आहे. तर शेवटी मी कन्क्लूड करेन, शेवटी एवढंच म्हणेन की समाजासाठी उत्तम काम करण्याची संधी या प्रशासकीय सेवेमधून आपल्याला निर्माण होऊ शकते. अगेन आय से देर आर अदर फील्ड्स ऑल्सो, पण ज्यांना जायची यायची इच्छा आहे त्यांना निश्चितपणे ही संधी चांगल्या रीतीनं निश्चितपणे उपलब्ध होऊ शकते. आपण त्या अँगलनं या प्रशासकीय सेवेकडे पाहावं असं मला वाटतं. ज्यावेळी इंटरव्ह्यू दिले जातात, स्पर्धा परीक्षा IAS असतील किंवा UPSC असतील किंवा MPSC असतील, एक प्रश्न हमखास विचारला जातो की तुम्हाला इकडे का यायचं आहे, तुम्हाला उपजिल्हाधिकारी का व्हायचं आहे, तुम्हाला IAS का व्हायचं आहे, हां असा प्रश्न विचारतो. मग बरेच स्टँडर्ड उत्तरं असतात, है ना, मला मान सन्मान मिळेल, मला अधिकार मिळतील, मला पगार चांगला मिळेल, वगैरे वगैरे. पण आणि काही जणं हे सांगतात समाजसेवा करण्याची संधी मिळेल, आणि हे जे आहे केवळ पोकळ वाक्य नाही आहे, है ना, मला समाजसेवा करण्याची संधी मिळेल हे पोकळ वाक्य नाही आहे, हे सत्य आहे, शेवटी आपल्यावर अवलंबून आहे, आपण सेवेमध्ये आल्यानंतर हे आपण करू शकतो हे सत्य आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून एक चांगली उत्तम संधी आपल्याला आहे समाजसेवा करण्याची, या हेतूनही आपण या प्रशासकीय सेवेकडे पाहावं आणि त्या दृष्टीनं आपण तयार करावी असं मी आपल्याला आवाहन करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद.